नमस्कार तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण डोशासाठी लागणारी किंवा इडलीसाठी लागणारी चटणी पाहणार आहोत आणि ही चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने चटणी बनवाल चला तर रेसिपी करायला सुरुवात करूयात मी ते एक पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन हलकासा गरम झाला की आपण याच्यामध्ये एक चमचा तेल घालूयात तेल थोडंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये घालूयात अर्धी वाटी शेंगदाणे आता ही जी वाटी दाखवली आहे या वाटीप्रमाणेच आपण इतर देखील साहित्य मोजून घेणार आहोत घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या त्या वाटीप्रमाणेच इतर साहित्य देखील तुम्ही मोजून घ्या गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शेंगदाणे अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजतायत तोपर्यंतच मी इथे पाच हिरव्या मिरच्या घातल्यात मिरच्यांना थोडेसे मधून काप द्यायचे म्हणजे ते फुटणार नाहीत अगदी काही सेकंदांसाठी हे मिरची आणि शेंगदाणे मी मिक्स करून घेतले परतून घेतले आता यानंतर आपण याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालूयात आणि याचबरोबर आपण याच्यामध्ये घालूयात एक इंच आल्याचे तुकडे तर हे देखील एखाद्या दोन मिनिटांसाठी मी परतून घेते आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे ते लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती परतून घ्याल तर करपण्याची शक्यता असते आणि याचबरोबर याची चव देखील बिघडण्याची शक्यता असते काही मिनिटांसाठी मी परतून घेतलं आता यानंतर अगदी फ्रेश असा कढीपत्ता पण याच्यामध्ये घालूयात आणि तो देखील या सगळ्या साहित्यांसोबत परतून घेऊयात चला तर हे सगळं साहित्य मी एक दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेतलं आता यानंतर आपल्याला फुटाण्याची डाळ टाकायची आहे जी भाजलेली डाळ असते ती मी इथं वापरली आहे दोन ते तीन चमचे मी इथे डाळ वापरलेली आहे आता ही डाळ देखील या सगळ्या साहित्यांसोबत आपण परतून घेऊयात चला तर डाळ देखील एक दोन मिनटांसाठी मी परतून घेतली आता यानंतर अगदी फ्रेश असा मुठभर मी इथे पुदिना आहे तो देखील पुदिना आपण या सगळ्या साहित्यांसोबत परतून घेऊयात पुदिन्यामुळे एक वेगळीच टेस्ट या चटणीला येते गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळे साहित्य भाजून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी अर्धा मिनिटासाठी मी पुदिना भाजून घेतला आता यानंतर एक वाटी भरून मी ओला नारळाचे काप घेतलेत आता हे काप देखील मी फक्त एखाद्या मिनटांसाठी मी इथं भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम तुम्ही बंद केली तरी देखील चालेल एखाद्या मिनटांसाठी आपण भाजून घेऊयात ओल्या खोबऱ्याचे काप आपल्याला बंद गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त वेळ जर हे ओल्या खोबऱ्याचे काप परतून घ्याल तर चटणीची चव बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची बंद गॅसवरतीच आपल्याला हे सगळे काप भाजून घ्यायचेत चला तर एखाद्या मिनटासाठी मी असंच हलवत हे भाजून घेते चला तर एखाद्या मिनटासाठी मी हे परतून घेतलं आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि मगच मिक्सरमधून वाटून घेऊयात मिक्सरमधून काढताना आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे तर हे पहा अगदी छान पातळ असं मी वाटून घेतलं आहे आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला हे थोडंसं दाटसर हवं आहे किंवा जर आणखीन पातळ हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये वापरू शकता मी ही चटणी डोशासाठी बनवली आहे डोशासाठी ही कन्सिस्टन्सी अगदीच योग्य आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं मिक्स करून घेऊयात याचा कलर आणि याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदीच मस्त दिसते आता यानंतर आपण याच्यासाठी तडका तयार करूयात तर त्यासाठी मी गॅसवरती ही छोटी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तेल घातलं आहे तेल हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात मी इथे अर्धा चमचा मोहरी घेतली मोहरी छान तडतडू द्यायची आणि यानंतर मी इथे एक मोठा चमचा भरून उडीद डाळ घेतली आहे ती देखील अगदी छान आपण परतून घेऊयात उडीद डाळीची क्वांटिटी मला थोडीशी जास्त आवडते त्याचा जो क्रंची पण आहे तो मला चटणीमध्ये फार आवडतो तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जशी आवडती आहे तशी क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता याचबरोबर मी इथं थोडीशी हिंग देखील घातली आहे आता हे छान परतून घेऊयात डाळ हलकीशी गुलाबी रंगावरती परतली गेली की आपण याच्यामध्ये अगदी फ्रेश असा कडीपत्ता घालायचा गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद फ्लेमवरतीच आपल्याला हा कडीपत्ता घालायचा तर हे बघा अगदी छान मस्त अशी फोडणी लागलेली आहे आता ही फोडणी आपण या चटणीमध्ये घालूयात तर हे बघा मी ही फोडणी चटणीमध्ये घातलेली आहे मिक्स करून घेतली तुम्ही पाहू शकता की अगदी मस्त चटपटीत अशी ही चटणी तयार होते तुम्हाला जर हलकीशी याच्यामध्ये साखर आवडत असेल ना तर अगदी पाव चमचा साखर घाला अगदी याची टेस्ट खूप जास्त एन्हान्स होते आवडत असेल तर घ्याला नाही घातली तरी काहीच हरकत नाही अशी देखील ही चटणी खूप छान लागते डोशासोबत किंवा इडलीसोबत खूप मस्त लागते अगदी मेदूवाडा असतो त्यासोबत ही ही चटणी अगदी परफेक्ट जाते आपण याच्यामध्ये फुटाण्याची डाळ वापरली आहे त्यामुळे याची कन्सिस्टन्सी किंवा याचा थिकनेस आहे तो देखील खूप छान येतो अशाच नवीनवीन रेसिपीसाठी तृप्तीच किचन कट्ट्याला नक्की सबस्क्राईब करा आशा करते की ही आजची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असणार आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि हो तुमचे काहीही कमेंट असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांसोबत ही रेसिपी शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा।